हे गाइस, गुड मॉर्निंग। तो सुबह के अभी 5-5:30 के आसपास हो रहे होंगे, सन भी नहीं दिख रहा है अभी तक। तो पता नहीं मैं इतने सुबह क्यों उठ गई और लाइट भी नहीं आ रहा है मेरे फेस पे। हाँ, तो पता नहीं मैं इतनी सुबह क्यों उठ गई, लेकिन मैं आज बहुत जल्दी उठी और मैंने नहा भी लिया और मैं ऐसे ही बालकनी में बैठी हूँ, आवाज़ें सुन रही हूँ। पता नहीं, अच्छा लग रहा है यहाँ पर बैठते हुए। तो आज हमें जाना है जेजुरी, जो न्यूली मैरिड कपल है उनको लेके जाना है। तो वहाँ पे हम दर्शन, मतलब मेरी लाइट पे, मेरे फेस पे लाइट भी नहीं आ रहा है, इतना ऐसा अंधेरा अंधेरा है। तो आम्हाला जेजुरीला जायचं आहे आज यांना घेऊन दोघांना, आणि आज जेजुरीचं दर्शन होईल। आणि मलाही बघायचं आहे की अर्जुन दादा उचलेल का नाही उचलणार वहिनीला, तर बघूयात। तो व्लॉग एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जीवर काढते नुसतं, व्लॉग धरायचे नुसतं, पेमेंट करते मी तुम्हाला जसं देते मी अकाउंटला, ते 100 मागितले 300 टाकते ते पेमेंट असून मी तुम्हाला फक्त फोन धरायच। जीवर येतो लोकांना, जीवा लावा लोकांना किती, तर व्लॉग कर म्हणतात लगे असं करू लागला। चला ना, आकाश कांचन उचलत सचिन, तू रवी, तू सचिन ला उचल रे, गौरे याला म्हणून उचल। अरे चप्पल ओ हा चप्पल काढला तापलेल्या। ऍट लास्ट आम्ही आलो जेजुरीला, माझ्या पायात काहीतरी सुई घुसली आणि मला बिलकुल चालता येत नाही। नाही का आमचं नशीब असत असं म्हणता येईल, इतके वेळ पावसाचं वातावरण होतं, म्हणला रे वाजे जरील मस्त चढता येईल आरामात चढू, आणि आता असं ऊन झालंय भयंकर कि चटके लागतंय। भैयाजी तुला उचलायचंय त्यांना, काय म्हणणं आहे तुझं काही? आमच्याकडे आहे सगळं घेतलं आहे आम्ही, पहिले काय मी प्लॅनिंग ना आलेलो काय रे, माझा नवरा असा हात धरून का नाही चालत रे माझ्या सोबत, माझा नवरा तो तिकडे नवरा दुसऱ्याच घेऊन घेत राहतो, तू मित्राचा घेऊन घेत राहतो, दुसरं काय लवकरात लवकर आमच्या घरात चांगला आलो द्या, जेवायला काय मागायचं आई वडील कोणती करत नाही बस He did it.
उचल ना भाऊ बस हो गया अभी बस ढकलं झालं बस झालं मला उचला ढकला नाही माझी टिकलीच पडली नवऱ्याला म्हणलं उचलून घ्या नवरा मग असं ढकलत होता नवरा मला मागून ढकलू लागला टेम्पो लोटले म्हणे त्याची गरज नव्हती गौऱ्या टेम्पल धक्का मारल्या माझी टिकली पडली यार लय बेकार दिसते चेहरा चला तुम्ही पूजा थांबलेले ते लोक आपल्यासाठी थक गाय माझा नवरा हरवला होता सापडला माझा नवरा माझ्यासोबत मधी आलाच नाही मधी का नाही आला तुम्ही माझ्यासोबत पाय दुखते राहतो बट खूप छान दर्शन झालंय आता साईला आम्ही भंडारा लावू आणि आम्ही खाली जाऊ आपण
सचिनला जयंतीची हार्दिक शुभेच्छा दिल द्या ना. सचिनचा आज बर्थडे आहे तर सचिनला जयंतीची हार्दिक शुभेच्छा. कोण आहे जयंती? हा मला मिस्टर गौरव ना माझा पूर्ण ब्लॉग घेतला आहे. ठीक आहे तल्ली आला लिंबू सरबत. मी दिसते नाही पागल. मी लिंबू सरबत घेतो. हा ना मग लिंबू सरबत खाली आहे ना. तर गौरव ना माझा पूर्ण ब्लॉग घेतला आहे जेजुरीचा. त्यासाठी त्याला आम्ही कॉम्प्लिमेंट म्हणून लिंबू सरबत पाजणार आहे. बस 5 रुपयात. बस 5 रुपयात. 5 किंवा 10 किंवा 20. तुझ्यावर किती खर्च करते मी. ऐशाचा खर्च काय अकाउंट मध्ये दाखव बरं का. ट्रान्झॅक्शन गोळा 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 मी खाऊ घालतोय काला खट्टा. कॅश माझ्या नवऱ्या तुझ्याकडे दूर रे दूर रे जरा. दूर रे. आता खाऊन पिऊन आम्ही वापस घराला निघलेलो आहे. साई जेजुरी दर्शन कसे झाले? नवरी बाई नवर दो त्यांना जोडून गेलो दुसऱ्या गाडीत. ते त्या दुखीत आहे. दर्शन मस्त झाले. तुम्ही एक्सपेक्ट केलं होतं की अर्जुन तुम्हाला इतक्या वेळ उचलेल होत. 9 पायऱ्या उचलल्या. 5 पायऱ्या उचलल्या लागता येते ना उचलल्या. आणि काही काही जणांनी बरोबर 7 किंवा 5 उचलल्या होत्या. पुढे गेल्यावर काय म्हणतात मायला म्हणलं होतं वाटलं एवढं वजा असं. मला माहितीये का लग्नाच्या वेळेस कृष्णदादानी उचललं होतं हळदीला माझ्या हळदीला. आणि नंतर मला कसं म्हणतो ए प्रिया तू तर वजन कमी करणार होती ना. तसा घामाघोम झाला होता मला उचललं होत तर माझ्या हळदीला मला उचललं होत तेव्हा. माझं बरोबर लग्नाच्या हळदीच्या दिवशी 61 kg होत. त्याच्या मम्मी आम्ही गावाकडे गेलो का 58 kg. माझं फक्त 48 kg आहे आणि मी फक्त 2 किलोनं वाढली म्हणजे मी आता 50 झालेली आहे बरोबर. मला काहीच वजन कमी करायची गरज नाहीये. उलट डॉक्टर मला म्हणलेले आहेत की तुम्ही 3 टाइम चहा घ्या. किती केजी वेट होती तू? 450. माझा वेट प्रॉपर 58 आहे. गाडीमध्ये असं चालतो दॅट्स इट. एवढंच आहे माझं वेट. कांचनचं वेट 70 एवढंच आहे. 100 आणि माझ्या नावर 1 क्विंटलचा. 1 क्विंटलच्या आम्ही 1 क्विंटलच मोजू. आम्ही थोडीशी काय म्हणतो सूट देऊ. माझा नवरा 50 यांचा नवरा खरं 50 इथं घर संसाराच्या गोष्टी आहेत. ब्लॉगला नाही सांगायचे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच तर लाईक करा शेअर करा. मला फोनही आला. सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अजून खूप अमेझिंग अमेझिंग ब्लॉग यायचे बाकी आहेत तुम्हाला. आणि आम्ही एक खूप अमेझिंग ठिकाणी चाललो आहे. लवकरच तुम्हाला सगळं सांगू आम्ही. तर पुढचे ब्लॉग्स पाहायला पण रेडी राहा.